बघा फिल्म यायच्या काय महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील आमदार अरुणदादा लाड संजय राऊत बोलत आहेत आमदार सुमनताई पाटील संजय राऊत बोलत आहेत कांबळे सर माझे सहकारी नितीन बांगुडे पाटील सुमनताई तुम्ही घेतलं ना वहिनीचं नाव घेतलं आणि ज्यांच्या उमेदवारी अर्जासाठी ही आपण भव्य अशी तप्त उन्हामध्ये मिरवणूक काढली ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीचं आणि मला खात्री आहे घेतलं जसं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की या चौकातून या मारुती चौकातून अनेकांनी अनेक पैलवानांनी कुस्ती बरोबर आपल्या राजकारणाचा डाव सुद्धा टाकला आणि यशस्वी झाला त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पैलवान आज उभा आहे. मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. मी आभार मानतो सांगलीतले काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत विश्वजित कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला. महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. महाराष्ट्रातल्या 48 जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत. महाराष्ट्रातल्या 48 जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सांगली सुद्धा वरच्या क्रमांकावर सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे. मगाशी नितीन बांगुळे पाटील आपण सांगितलं की सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील असतील या भागातले किसनवीर असतील क्रांतिसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतिवीर नायकवाडी साहेब असतील असे असंख्य क्रांतिवीर या मातीतून झाले. देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही. आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे. सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे. काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत. अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अब की बार हे मोदी बीज नाही चलेगा. ही ईस्ट इंडिया कंपनी आहे. मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे. मोदी आणि गुजरात लॉबी
अडचणी आपल्याला घालवायचं आहे आणि सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची आहे. आधी सांगलीत त्या भाजपचा जो खासदार आहे ना त्याला आज ही जनता त्या भाजपच्या खासदाराला तडी परीची नोटीस आताच देते आहे. गेट आउट. त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही एक घोषणा द्यायला लावली, गो कोरोना गो, गो कोरोना गो. आता आपल्याला घोषणा द्यायची गो मोनी गो, गो मोनी गो आणि धाड्या वाजवायच्या. नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी. मीच बोलणार, दुसरं कोण बोलणार? अरे ईडी बीडी सगळं जाईल नंतर का काळजी करू नका तुम्ही. त्या ईडीच्या बापाला मी घाबरत नाही. चला असे किती आले किती गेले. हा शिवसेनेचा पट्टा आहे लक्षात घ्या. आपल्याला या सांगलीमध्ये ही लढाई जिंकायची आहे. काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत त्या मोदीला इकडे, त्यांची काळजी करायची नाही. जनता त्यांचा काय करायचं ते करेल, पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एकास एकच होईल आणि त्या कुस्तीमध्ये आपला पहलवान विजयी होईल. काँग्रेस आपल्या बरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे, समाजवादी पक्ष पार्टी आपल्या बरोबर आहे, कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर आहे, शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे, आप पक्ष आपल्या बरोबर आहे आणि इतके सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे. आता उन्हाळा आपण फार काळ चालताय, उभे राहताय, मी आपला फार वेळ घेणार नाही. येऊ ना इथंच राहायचंय मला येऊन पुढले 15 दिवस. तेव्हा आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागायचंय. जयंतराव बोलतील, त्यांना सांगली ती जास्त माहिती आहे, ते तज्ञ आहेत. पण हा शेतकऱ्यांचा मुलगा, हा शेतकऱ्यांचा मुलगा पार्लमेंटला जाईल, दिल्लीत जाईल आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवेल. लक्षात घ्या, संघर्ष करेल, कारण त्याच्या हातामध्ये शिवसेनेची मशाल आहे आणि मशाल कधी विझणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माननीय जयंतराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत जपलं.